माता की। अरे हा आता महाविधीचा आवाज आहे, हा आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे। भारत माता की, भारत माता की, वंदे 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 महायुतीचा महायुतीचा। धन्यवाद। महायुतीच्या या मेळाव्याला उपस्थित या लातूर जिल्ह्याचं एक लाडकं नेतृत्व, ज्याने सबंध महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये नेऊन उभा केली, ते माजी खासदार ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय गोपाळरावजी पाटील साहेब, लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुधाकरजी श्रंगारे साहेब, या महाविधीचे समन्वयक आदरणीय आमदार रमेशाप्पा कराड साहेब, दुसरे समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, औशाचे आमदार आणि आमचे मित्र आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, ज्यांच्या अंगामध्ये संघटन कौशल्य आहे, ते या जिल्ह्याचे युवकाचे नेते आदरणीय अरविंद भैया निलंगेकर साहेब, माजी खासदार आमचे मित्र सुनीलजी गायकवाड साहेब, माजी आमदार आमचे मार्गदर्शक गोविंदअण्णा केंद्रे साहेब, माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, माजी आमदार बबरुवांजी खंदाळे साहेब, माजी आमदार आमचे स्नेही मित्र सुधाकरजी भालेराव साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अफसरभाई शेख, शिवसेनेचे प्रमुख ॲडव्होकेट बळवंतजी जाधव साहेब, बालाजी काकडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेद्रे साहेब, शहर जिल्हाध्यक्ष मकरंदजी सावे साहेब, शहर कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे मित्र बाबासाहेबजी कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष दिऊ काळे साहेब, सूत्रसंचलन करणारे गुरुनाथजी मग्गे साहेब, प्रास्ताविक करणाऱ्या, बघा महिलांना किती सन्मान आहे, प्रास्ताविक आम्ही महिलांना दिलं, ते रागिणीताई यादवताई, लोकसभेचे प्रमुख राहुलजी केंद्रे साहेब, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोलजी निडवदीजी, अनेक शैलेश लाहुटी साहेब असतील, गोपाळरावजी माने साहेब असतील, ॲडव्होकेट ज्येष्ठ नेते संभाजीराव पाटील साहेब असतील, आमचे मित्र बबनरावजी भोसले, शिवाजीराव माने, गोपाळरावजी माने, शिवानंदजी हेंगणे साहेब, पंडितरावजी धुमाळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई शिंगडे, जळकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रभावतीताई कांबळे, प्रणीतताई होनराव, प्रणीतताई सूर्यवंशी, मीनाक्षीताई पाटील, अमोलजी पाटील, तुकारामजी गोरे, ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील, गजाननजी माने आपले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रमुख आहेत, एन डी सोनकांबळे, मुर्तुजाजी खान, श्यामभाऊ डावळे, बाळासाहेबजी मारापल्ले, प्रवीणजी भोळे, समीरजी शेख, जितेंद्रजी बनसुडे, पप्पूजी सर्वदे, अंकुशजी ढेरे, समजजी शेख, ॲडव्होकेट गणेशजी गोमसाळे, भरतभाऊ चांबळे, जानीभाई शेख, रवी सुडे,
विश्वजीत काथोटे, सिद्धेश्वरजी पवार, दयानंदजी पाटील, गोपनाथजी जायभये, शोभाताई पाटील, आमचे परभणीहून आलेले आमचे मित्र अनिलजी कांबळे, शिवाजीरावजी काळे, श्री शैलेश कुलकर्णी, ज्योतिराम चिवडे, संजय गीर, पद्माकरजी पाटील, राजकुमारजी बिरादार, अरविंदजी बिरादार, अनिलजी मुदाळे, विनायक जाधव, सुनीलजी खिडसे, मनोज कपाळे, आमचे तालुकाध्यक्ष हळीहंडुरगुळचे रामेश्वरजी बिरादार, गुरमे, शुभम केंद्रे, उत्तराताई कलबुर्गे, मंदातिनीताई रमाताई वाघमारे, मधुताई कलशेट्टे, शिवगंगा बिरादार, उषाताई माने, कांताताई सुरवंशी, दीपा सुरवंशी, स्टेजवरील सर्वच मान्यवर। आता अरविंद भैया, माझं काम फक्त सर्वांचे आभार करण्याकरताच आहे। सर्वच स्टेजवरील मान्यवर आणि समोर जमलेले सुद्धा सर्व पक्षाचे, आपल्या महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते, कारण तुम्ही प्रत्येक गावातून, प्रत्येक गणातून, प्रत्येक सर्कलमधून आणि तालुक्यातून प्रमुख नेते द्या।
हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो ना? आता उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, बूथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, सर्व आघाडीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन सदस्य आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, आज अतिशय उत्साहामध्ये हा महाविधीचा मेळावा संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच तारखेला करेक्ट 11 वाजल्यापासून संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्या लातूरमध्ये सुद्धा प्रचंड संख्येनं आपण उपस्थित आहात म्हणून मी पहिल्यांदा तुमचे सर्वांचेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे नेत्यांचे मनापासून आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, अनेकांचे भाषण आपण ऐकलात, अनेकांच्या भाषणामधून इथून आपण गेल्यानंतर एक संकल्प त्या ठिकाणी आपण करणार आहोत, आपल्याला ऊर्जा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा माननीय आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवार साहेबांनी 2 जुलैला एक निर्णय घेतला आणि तो धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय होता की मोदीजींच्या विकासावर विश्वास म्हणून आम्ही साथ देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला. तो क्रांतिकारी निर्णय होता. तो का घेतला? कारण या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे त्या ठिकाणी जातोय आणि म्हणून महासत्तेकडे जात असताना आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून आपलं राज्य सुद्धा पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची त्या ठिकाणची आहे म्हणून अजितदादा पवार साहेबांनी 2 जुलैला या महायुती येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मित्रांनो, अभिमन्य पवार साहेब सांगत होते की मागच्याही कार्यकाळामध्ये महाविकास आघाडीमध्ये मी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याचाही अनुभव मला त्या ठिकाणी आहे आणि आत्ताचाही अनुभव मला त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, करोनाचा काळ होता, 1.5-2 वर्ष करोनाच्या काळ त्या ठिकाणी गेला. त्या कार्यकाळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री घराच्या बाहेर कधीही आले नाहीत, जनतेला मदत करायची कधीही त्यांनी मदत त्या ठिकाणी केली नाही. ती फक्त आणि फक्त मदत माननीय अजितदादा पवार साहेबांनी मंत्रालयामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत करोनाच्या काळामध्ये काम केलं आणि म्हणूनच हे आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळत आहेत. मित्रांनो, आणि म्हणून याच्यातला हा फरक आहे. आज हे तिन्ही नेते फील्डवर काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या आजही अंगामध्ये कार्यकर्ता जात आहे, कार्यकर्ता जात. बालाजी काकडे साहेब मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. मी त्यांच्या हाताखाली राज्यमंत्री होतो, ते MSRDC चे चेअरमन होते, मी जॉईंट चेअरमन त्या ठिकाणी होतो आणि म्हणून त्यांची काम करण्याची स्टाईल, लोकाला मदत करण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडली. एक साधं तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगणार आहे आणि का सांगणार आहे की आपण सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे. इरसाळची घटना घडली, डोंगरावरती अनेक लोक दरड कोसळून मृत्युमुखी पडले आणि त्यांचा काही लोकांचा जीव आपल्याला वाचवायचा होता आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये बसून आदेश देऊ शकले असते पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी स्वतः त्या डोंगराच्या पायथ्यापाशी त्या ठिकाणी गेले आणि तिथून सांगितलं मला कसल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जीवाभावाच्या लोकांचे जीव त्या ठिकाणी मला वाचवायचे आहेत आणि मला त्या ठिकाणी जायचंय. अनेक मिलिटरीचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचे अधिकारी मुख्यमंत्र्याला सांगत होते की साहेब खूप धोकादायक आहे, आपण जाऊ नका त्या ठिकाणी आणि त्यांनी ते ऐकलं नाही. पण एक जवान अग्निशामक
दलाचा जवान त्या टेकडीवर इथे जात असताना त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. आणि आय एस ऑफिसर सगळे तिथले कलेक्टर एस पी सांगत होते, तुम्ही साहेब आता तुम्ही जाऊ नका, तिथं ऑक्सिजन फार कमी आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही, ते म्हणाले की मला कसल्याही परिस्थितीत गेलं पाहिजे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आमचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब रात्री 1:30 त्या डोंगरावर चढून तिथल्या लोकांना मदत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. ही साधी घटना नाही साहेब. आज दुसरे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, खूप मोठा मनाचा माणूस म्हणून दास संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. एक विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेतृत्व या महाराष्ट्रात जर कुठला असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्हाला सांगतो इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. आज मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग कुणाची कल्पना आहे? देवेंद्र फडणवीस साहेबाची कल्पना आहे. आज मुंबईमध्ये मेट्रो असेल, आज हार्बर लिंक असेल किंवा अन्य काय अन्य काही जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं जे चालू आहेत ना, ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री असताना ते त्यांनी ते त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आज समृद्धी महामार्ग तर गेम चेंजर प्रकल्प म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याची त्या ठिकाणी ओळख झालेली आहे. आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबाबद्दल तर तुम्हा सर्वांना माहीत आहे, रोखठोक बोलणारा नेता म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आहे. आज पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल किंवा बारामतीमध्ये असेल, एक विकासाचा डोंगर त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. जसं नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरात एक विकासाचं मॉडेल जसं तयार केलं होतं, तसं माननीय अजितदादा पवार साहेबांनी या संबंध महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि हे सगळे कामं आपण गावागावामध्ये घराघरामध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे फील्डवर तिन्ही काम करणारे नेते त्या ठिकाणचे आहेत. आणि म्हणून मागच्या सरकारमध्ये जे कामं झाले नाहीत ते आताच्या एका वर्षभराच्या कार्यकाळामध्ये ते कामं त्या ठिकाणी होत आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण सर्वजण सगळ्यांच्या नेत्यांच्या भाषणामध्ये एकच सांगितलं की आपल्याला तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय. कशासाठी? तर जगामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आज जसं आपली अर्थव्यवस्था 7व्या क्रमांकावर आहे, आता थोड्या दिवसामध्ये 5व्या क्रमांकावर येईल आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 1, 2, 3 पर्यंत आपली अर्थव्यवस्था करण्यासाठी परत एकदा आपल्याला देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी करायचंय. विकसित भारत, ठीक आहे, ह्याच्या अगोदर काही काम राजकुमार पाटील साहेब काम झालंय का नाही? असं नाही, झालंय काम. पण या 9.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो विकास वेगाने झालेला आहे ते आपण कबूल केलंच पाहिजे. आणि म्हणूनच आमचे नेते आदरणीय दादांनी ठाम निर्णय घेतला की कसल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आपण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान त्या ठिकाणी करायचं. आपल्या मराठवाड्यामध्ये आता 8 जागा आहेत. 8 पैकी 7 जागा मागच्या वेळेस महायुतीने जिंकल्या होत्या, 1 जागा MIM ने त्या ठिकाणी जिंकली होती. आणि म्हणून आता आपल्याला 8च्या 8 जागा महायुतीच्या जिंकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला सगळेजण रात्रीचा दिवस करून कष्ट करून आपल्याला 8च्या 8 जागा जिंकून आपण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा 1 नंबरला हे दाखवून देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं. मित्रांनो, आता इथून गेल्यानंतर खरं तर रमेश आप्पांनी खूप चांगल्या पद्धतीने बोलले. आज आपला पहिला महायुतीचा मेळावा त्या ठिकाणी होतोय. सगळेजण आनंदित आहेत. सगळ्या पक्षाचे आपण एकत्रित त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज जसं आपण जिल्ह्यावरती एकत्र आलोत ना, तसं आता आपण तालुक्यावरती एकत्र आलं पाहिजे, सर्कल वाईज एकत्र आलं पाहिजे, गणावरती एकत्र आलं पाहिजे आणि गावात सुद्धा एकत्र येऊन घराघरामध्ये जाऊन मोदी साहेबांनी देशामध्ये जे काही काम केले ना ते सांगण्याचं काम आपण सगळं कार्यकर्ते त्या ठिकाणी केलं पाहिजे. हे भूमिका या मेळाव्यातून आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचंय. मित्रांनो, मी सांगता सांगता विसरलो की आज आपण ज्याला विश्वगुरु म्हणतो ना,
त्यांच्या सोबत मला सहा वेळेस त्यांच्या स्टेजवरती आणि त्यांच्या सोबत बोलण्याची संधी ह्या सहा महिन्यामध्ये मला मिळाली. हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ती मंत्री म्हणून काम करण्याची संधी आमच्या नेतृत्वाने आणि या महायुतीने त्या ठिकाणी मला मिळाली. आणि पहिला कार्यक्रम इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी 44 वर्षानंतर दिलीप मालक भारतात आली. भारतात 44 वर्षानंतर बघा की नशीबवान किती आहे. आणि ती दिल्लीमध्ये मीटिंग होऊ शकली असती, ती बेंगलोरमध्ये मीटिंग होऊ शकली असती, ती अहमदाबादमध्ये मीटिंग होऊ शकली असती, पण नाही, ज्या खात्याचा क्रीडा मंत्री आहे ना त्याच्या मुंबईमध्ये ती मीटिंग झाली. आणि त्या मीटिंगला देशाच्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बॉग फार मोठा माणूस आहे, नीता अंबानी, पीटी उषा आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याबरोबर बसायची संधी त्या ठिकाणी मला मिळाली स्पोर्ट मंत्री म्हणून. दुसरा कार्यक्रम, दुसरे खातं माझ्याकडे आहे पोर्ट, सगळं समुद्र 720 किलोमीटर समुद्राचा भाग माझ्या ताब्यात, माझ्या खात्याच्या ताब्यात, माझ्या विभागाच्या ताब्यात त्या ठिकाणी येतो. त्याची ग्लोबल मेरिट समिट, जागतिक लेवलची सागरी मंडळाची कॉन्फरन्स पहिल्यांदा जगामध्ये कुठं झाली असेल तिथे मुंबईमध्ये त्या ठिकाणी झाली. त्याचं उद्घाटन सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालं, त्याही कार्यक्रमाचा होस्ट मी होतो. तिसरा कार्यक्रम, गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपण सगळ्या सर्व्हिसेसला आणि देशामध्ये 228 पदकं जिंकून महाराष्ट्र पहिला, त्याची ट्रॉफी सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते क्रीडा मंत्री म्हणून मला त्या ठिकाणी मिळाली. चौथा कार्यक्रम, जे पोर्ट च्या जागेवरती आपलं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग मध्ये त्या ठिकाणी उभा टाकला, त्याचंही अनावरण नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालं. पोर्ट खात्याचा मंत्री म्हणून तिथेही मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आणि परवा आता अभिमन्य पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय युवा महोत्सव 14 वर्षानंतर महाराष्ट्राला त्याची संधी मिळाली आणि त्याही खात्याचा मंत्री म्हणून मी होस्ट त्या ठिकाणी होतो. आणि 12 जानेवारीला नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये 2 ते 3 लाख युवक देशातले त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचाही होस्ट तुमच्या भागाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. मित्रांनो, राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये प्रचंड मोठे युवक युवती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांना ऊर्जा देणारं भाषण नरेंद्र मोदी साहेबांचं त्या ठिकाणचं झालं आणि मोदी साहेब खूप आनंदित झाले त्या ठिकाणी. आणि आम्ही मुद्दामहून नाशिकला का घेतलं, कारण 22 जानेवारीला या देशामध्ये आपली दिवाळी होणार आहे, दिवाळी साजरी आपल्याला करायचे. औषेकर साहेब योगायोग बघा, कल्पकता आमच्या आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मला ज्या संधी जी दिली आहे ना ते डोक्यानं आम्ही चलवलं. तो कार्यक्रम अगोदर रमेश आप्पा नागपूरला आला होता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केली होती, पण गडकरी साहेबांनी विनंती केली की संजय त्याच दरम्यानमध्ये खासदार चषक महोत्सव नागपूरमध्ये एक इंटरनॅशनलचा लेवलचा महोत्सव आम्ही त्या ठिकाणी घेत असतो, दोन्ही कार्यक्रम त्या ठिकाणी होणार नाही, मग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला घ्या, मुंबईला घ्या किंवा अन्य त्या ठिकाणी घ्या अशा सूचना आम्हाला त्या ठिकाणी केल्या. म्हणून आम्ही ठिकाण बघत होतो. दादांची इच्छा होती पुण्याला करायचं, माझी इच्छा होती लातूरला करायचं, काही लोक अमरावतीला करा म्हणून सांगत होते, पण आम्ही थोडंसं डोकं लावलं. रामाचा आणि नाशिकचा संबंध फार जवळचा आहे, तिथं पंचवटी आहे, तिथं ज्योतिर्लिंग आहे, तिथं कुंभमेळावा भरतो. आणि जेवढे 14 वर्ष रामाने जो वनवास भोगला त्याच्यातले 8 वर्ष राम त्या पावन भूमीत नाशिकमध्ये त्या ठिकाणी होतं, म्हणून आम्ही संकल्प केला की कसल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिकला त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून मग भव्य दिव्य कार्यक्रम घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून तो 6वा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून
तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे, इथं माझ्या महिला भगिनी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, तुम्हाला काय गिफ्ट भेटलंय? मोदी साहेबांनी तुम्हाला काय गिफ्ट दिलंय? आज जसं मी आणि बाबासाहेब पाटील साहेब असतील, रमेश आप्पा असतील, श्रंगारे साहेब असतील, अभिमन्यूजी पवार साहेब असतील, किंवा मी साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमदार आहे ना, उद्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुद्धा खासदार आणि आमदार होण्याची संधी माननीय मोदी साहेबांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. 33% आरक्षण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता थोड्या दिवसामध्ये डिलिमिटेशन होईल आणि पुनर्रचना होईल आणि एखाद दिवस माझा मतदारसंघ सुद्धा महिलेला त्या ठिकाणी जाईल किंवा इथला लोकसभा मतदारसंघासुद्धा महिलेला त्या ठिकाणी सुटेल. म्हणून आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा आणि घराघरामध्ये जाऊन सर्व महिलांना प्रवृत्त त्या ठिकाणी करा की आपल्याला मोदी साहेबांना मतदान का करायचंय. आज आमचे बाबासाहेब कांबळे साहेब समाजाचे प्रतिनिधी म्हणून बोलत होते, मी सुद्धा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला बोललं पाहिजे. ज्या हिंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे, हे तमाम बौद्ध उपासक उपासक माझ्या मागासवर्गीय जनतेची त्या ठिकाणची इच्छा आहे. याचं सुद्धा भूमिपूजन आणि हिंदू मिलची जागा हे सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी मिळवून दिली, तेही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी खाली. मी ज्यावेळेस शपथ घेतलो त्यावेळेस मला दादांनी सांगितलं की संजय तुला समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून तू पहिल्यांदा शपथ घेतल्या घेतल्या मी जाऊन चैत्यभूमीमध्ये जाऊन बाबासाहेबाला त्या ठिकाणी नतमस्तक झालो. ज्या बाबासाहेबाच्या कृपेमुळं आमचे मतदारसंघ राखीव आहेत त्यांच्या कृपेमुळंच आज आमच्या अंगामध्ये जॅकेट त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचे त्यांना नतमस्तक होणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि लगेच ताई तिथं जाऊन हिंदू मिलची जागेची पाहणी त्या ठिकाणी केली. परत राज्याच्या मुख्यमंत्र्याला दोन कर्तबगार उपमुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी आम्ही दाखवून दिलं की दे 250 फुटाचा पुतळा बाबासाहेबांचा होता. बाबासाहेब कांबळे साहेब त्या 250 फुटावरून ह्या 3 नेतृत्वाच्या आदेशानं आपण 350 फुटापर्यंत त्या ठिकाणी पुतळा त्या ठिकाणी आपण घेऊन गेलेलो आहोत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये December 2024 पर्यंत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द सुद्धा माझ्या समाज बांधवाला मी त्या ठिकाणी देतो. आज लंडन मधलं घर असेल बाबासाहेबांचं, त्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाऊन त्याचं स्मारक करून लोकार्पण त्या ठिकाणी केलेलं आहे. जिथं बाबासाहेब मंत्रिमंडळामध्ये केंद्रामध्ये मंत्री होते आणि तिथलं सुद्धा घर राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी जनतेकरता त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. मित्रांनो अशा अनेक गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतील. म्हणून हे महायुतीचं सरकार सर्व जाती धर्माला आपल्याला घेऊन जायचंय. माझे अल्पसंख्याक समाज जिथं बांधव बसलेत इथं जानीबाई आहेत, शफी हाशमी आहेत, अनेक माझ्या अल्पसंख्याक समाजातले बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. मोदी साहेबांचं एकच वाक्य आहे, सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास ह्या तत्वानं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. म्हणून तुम्ही मनामध्ये कुठल्याही अविश्वासाची भावना मनामध्ये आणू नका. माननीय अजितदादा पवार साहेब, फुले, शाहू, आंबेडकर सर्व विचाराला घेऊनच आम्ही त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत आणि म्हणून तुम्ही सुद्धा चिंता करू नका. तुमच्या भागामध्ये जे काही विकास प्रकाश पाटील साहेब त्यांना करायचं असेल ते करण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी आपण करूया. आज हे सर्व नेतृत्व मंडळी स्टेजवरती आहेत. आपल्याला मराठवाड्याचा सुद्धा विकास करायचा आहे आणि मराठवाड्यामध्ये विकास करण्याकरता काय लागणार आहे तर जलसिंचन. कारण जलसिंचनाच्या मोठ्या मोठ्या योजना आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणच्या आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत. आज माझ्या मतदारसंघामध्ये 3 बॅरेजवरती 7 बॅरेजेस उभा करून जे डोंगरी तालुका म्हणून त्याची जी ओळख होती ना ते पुसण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज अभिमन्यू पवार साहेबांच्या मतदारसंघामध्ये तावरजावर बॅरेज त्या ठिकाणी येत आहेत. बाबासाहेब पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये मनाड नदीवरती त्या ठिकाणी बॅरेज त्या ठिकाणी येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याला पाणीदार करण्याचा जो निर्णय घ्यायचा त्यांनी ठरवला होता की मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड योजना आणून मराठवाड्यामध्ये
कसल्याही परिस्थितीमध्ये दुष्काळ मुक्त मराठवाडा करण्यासाठी प्रयत्न ते करत होते आणि म्हणून मागच्या कार्यकाळामध्ये ज्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री होतो त्या सरकारमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी बंद पाडलेली होती त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्कालीन आणि म्हणून परत हे मुख्यमंत्री आल्यानंतर परत आदरणीय आमचे अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर निर्णय घेतला कसल्याही परिस्थितीमध्ये मराठवाड्याला जर दुष्काळ जर हटवायचा असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आपल्याला लागू केली पाहिजे। ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना काय समजा मांजरा धरणामध्ये पाणी नसेल तर जायकवाडीमधून मांजरा धरणात पाणी सोडायचं, मांजरा धरणात जर पाणी असेल तर माजलगाव धरणामध्ये पाणी सोडायचं, जर समजा विष्णुपुरीमध्ये पाणी असेल तर बारूलच्या धरणामध्ये पाणी सोडायचं, असं तेही बंद पाईपलाईनद्वारे। म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचाही कायमचा प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहे मित्रांनो। आणि म्हणून त्याचं ट्रायल म्हणून अभिमन्यू पवार साहेब माझ्या मतदारसंघामध्ये उदगीर वॉटर ग्रीड 625 कोटी रुपयाची योजना आम्ही त्या ठिकाणी मंजूर केली आणि जवळजवळ 60% काम त्याचं पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला वॉटर ग्रीड योजनेचं काम आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। मित्रांनो खूप वेळ झालेला आहे, म्हणून परत एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला विनंती करायची आहे की आपल्याला लोकसभेची सीट जसं आप्पा अभिमन्यू पवार साहेब आज खरं तर संभाजी भैया नाही तिथं, अरविंद भैया तर काय आहे संघटन मंत्री, म्हणून लोकसभेच्या प्रमुखाला विनंती आहे की आपले दौरे जरा आपण प्रत्येक तालुक्यावरती आणि सर्कलवरती आपण त्या ठिकाणी गेले पाहिजे। आणि म्हणून मागच्या वेळेस जसं 2,90,000 आणि सुधाकर श्रंगारे साहेब त्या ठिकाणी निवडून आले होते आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब त्यांनी एक नारा दिला आपकी बार, अरे जोरात 400 पार, आणि महाराष्ट्रामध्ये आपकी बार 45 पार। मला तर वाटतं 48 च्या 48 जागा आहे ती, काही शंका नाही काय बाबन दादा, काही शंका नाही आता। आणि म्हणून जे जे काही प्रश्न राहिले असतील ते सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू मित्रांनो। पण आपल्याला संग्राम पाटील साहेब खूप काम करावं लागणार आहे, गाफील न राहता, बाबासाहेब पाटील साहेबांनी सांगितलं गाफील न राहता आपल्याला बूथ रचना मजबूत करावं लागणार आहे, भारतीय जनता पार्टीचं 50 प्रमुख मजबूत त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। आणि घराघरामध्ये ह्या राम मंदिराच्या निमित्ताने माझ्या महिला भगिनी युवक युवतींनी घराघरामध्ये जाऊन अक्षता वाटून त्या ठिकाणी आपल्याला महायुतीचा त्या ठिकाणी आपल्याला प्रचार करायचा आहे। एकदा लोकसभा 400 पार केलं ना विधानसभा तर असंच, काही अडचण नाही, विधानसभेला तर आपण 200 वरी पार करू। आपण खूप काय बोलताय सारखं आहे पण खूप वेळ झालाय, अनेकांचे भाषण त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून सर्व नेतृत्वाने सुद्धा एक संघ भालराव साहेब एक संघ राहून आपण सगळेजण, अरे कुणाच्या नशिबात काय असेल काय सांगताय ते, कुणाच्या नशिबात काय सांगताय, अरे तुम्हाला सांगा मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता होतो ना, अरे जोरात सांगा जरा मला, आज एवढ्या मोठ्या पदावरती बसवलं नाही। आणि म्हणून कुणाच्या नशिबात काय असेल अनिलराव त्याच्यामुळे काही सांगता येत नाही, जोश ना लोकसभेला जर एक जास्त काम करील ना त्याला पुढे संधी। म्हणून लातूर शहरात सुद्धा आमचे मकरंद भैया असतील, शैलजी लावटे असतील, आमचे देऊ काळे साहेब असतील किंवा मी स्वतः प्रशांत भाऊ असतील आपल्याला, अरे आहेत ना बळवंत भाऊ तुम्ही ज्येष्ठ नाही त्या, आपल्याला घराघरात जावं लागेल। लातूर ग्रामीणमध्ये आप्पा आहेत, आपले विक्रम काळे साहेब सुद्धा त्या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहेत। म्हणून लातूर ग्रामीण आणि शहराकडे आपण विशेष लक्ष केंद्रित करून, कारण आपले अर्धे कार्यकर्ते लातूर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि म्हणून जिथं जो कोणी भेटेल तिथं आपल्याला महायुतीचा प्रचार
विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे एवढाच या प्रसंगी सांगतो। आणि खरं तर मी या तिन्ही समन्वयकाचं आभार मानतो, कारण मला गुरुनाथ मग्गे साहेब परभणीला जायला सांगितलं, मी परभणीचा पालकमंत्री आहे आणि परभणीच्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी जायला सांगितलं होतं। नंतर या सगळ्या नेतेमंडळींनी विचार केला की संजय बनसोडे हा लातूरला आला पाहिजे आणि म्हणून त्या सूचना मला मिळाल्यावरून डायरेक्ट माननीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला, तुम्ही परभणीला न जाता लातूरला त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि लातूरच्या मेळाव्यामध्ये तुमचं प्रमुख भाषण आणि विचार त्या ठिकाणी तुमचे मांडले पाहिजे असं त्या ठिकाणी मला सूचना त्या ठिकाणी मिळाली। खूप आनंद झाला, तुमच्याशी सगळ्याशी संवाद साधण्याची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या मित्रांनो। म्हणून तुम्ही सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवा की जो माणूस काम करेल त्याला चांगली संधी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून माझ्यासारखेच तुम्ही सगळेजण कार्यकर्ते आहात, सगळेजण मेहनती कार्यकर्ते त्या ठिकाणचे आहात आणि म्हणून कुणाला जिल्हा परिषद सदस्य होता येईल, कुणाला नगरपालिकेचे सदस्य होता येईल, कुणाला आमदार होता येईल, कुणाला खासदार होता येईल, म्हणून सगळ्यांनी आशा असली पाहिजे आणि ती आशा ठेवूनच त्या ठिकाणी काम करा। परत एकदा तुम्हा सर्वांचंच एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल या मेळाव्याचा प्रमुख या नात्याने आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।